एक कोई शक्ल नहीं सर, किधर भी राइटिंग में नहीं है, किधर भी कोई भी नहीं है, दे डोंट हैव एनीथिंग, ना बार चार्ट है ना वॉर रूम है, देयर शुड बी अ बार चार्ट, किधर तो लिखना होना चाहिए कि आज N5 को पानी जाने वाला है, आज N2 को पानी जाने वाला है, भाई आज अगर वेडनेसडे को दे रहे तो नेक्स्ट आप 3 दिन के बाद देने आते तो सैटरडे इज द डेट, ऐसा कहीं पर भी एक भी पेपर लिखा हुआ नहीं है। व्हाट दे आर डूइंग आई डोंट अंडरस्टैंड, एकदम बोगस नियोजन है इनसे। चर्चा करके एक मीटिंग 8 दिन के बाद फिर मेजर पुंडलिक नगरच्या टाकीमध्ये पाणी मिळतं आणि रोज हे पुंडलिक नगरच्या टाकीत 1 वाजेपर्यंत पाणी येतं। त्याच सजेशन असं होतं की मला जे वाटतं पुंडलिक नगरचा जो सप्लाय टाकी होतं सप्लाय एका दिवसात तो करता येऊ शकतो ना, तर नंतर मी म्हणाली की तिथं सगळ्यांना पाणी 6 वाजताच पाहिजे। 6 वाजता का पाहिजे तर त्यांना ते प्रेशर टाकी पूर्ण भरलेली असते, त्याच्यामुळे 6 वाजताचं प्रेशर जे सगळ्यांना मेंटेन मिळतं ते चांगलं मिळतं, म्हणून सगळ्यांना त्या भागाच्या टाकीवरचं सप्लाय सगळ्यांना 6 वाजताच पाहिजे, बरोबर आहे का सगळ्यांना? तर तो 6 वाजता सगळ्यांनी गाडून धरल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि ते पाणी जर सगळ्यांना टाकी भरून आपण सगळ्यांना दिलं 1 वाजेपर्यंत कुणी करू शकत असेल तर ते 1 वाजेपर्यंत पाणी चांगलं देऊ शकतो असं मी त्याची पूर्ण माहिती जी घेतली। 1 वाजेपर्यंत पाणी सप्लाय काही 2-3 वाजे ऍडजस्ट करता येतात, रात्री 1 वाजता पाणी मिळत होतं, किंवा मग 1 दिवस पूर्ण पुंडलिक नगर पूर्ण सप्लाय कव्हर करायचा आणि मग 2 दिवस पूर्ण ड्राय ठेवायचं पुंडलिक नगर आणि हा पूर्ण पाणी पुढे सिडकोला घेऊन जायचं, पाणी येतं ना नाही पण पुंडलिक नगर पण मग ते